आणि थेट पुण्यामध्ये पण जातो आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुण्यामध्ये आहेत आणि मनसेच्या कार्यालयाचं हे उद्घाटन होत आहे. त्याची सगळ्यात मोठी बातमी येते आहे पुण्यामधून. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या ठिकाणी आता आहेत पुण्यामध्ये आणि मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. राज ठाकरेंच्या आजच्या या पुणे दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तर मनसेच्या या कार्यक्रमानंतर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचा देखील असाच कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला होता आणि निश्चितच याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, कारण त्याही वेळी अशीच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती, अनेक नियमांचं उल्लंघन देखील झालं होतं. आज मनसेच्या कार्यालयाचं हे उद्घाटन होत आहे पुण्यामध्ये आणि नवी पेठेमध्ये मनसेचं हे मध्यवर्ती कार्यालय. अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत उद्घाटनाच्या या कार्यक्रमासाठी. स्वतः राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत आणि नुकतंच कार्यालयाचं उद्घाटन झालं. कार्यालयाच्या आतमध्ये सध्या राज ठाकरे. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटनाचा कार्यक्रम आत्ता पार पडलेला आहे. बातमी पुण्यातून येते आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुण्यामध्ये आहेत. नवी पेठेमध्ये मनसेचं हे मध्यवर्ती कार्यालय आहे. हे मनसेचं नवीन कार्यालय आणि याचं उद्घाटन आता राज ठाकरेंनी केलंय. पुण्यातले कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत. आगामी काळात पालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर मनसेची ही जोरदार तयारी. पालिका निवडणुकांमध्ये एकंदरीतच पुण्यामध्ये मनसेचा एक चांगला रेकॉर्ड आहे, त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये काही वेगळी रणनीती मनसेतर्फे आखण्यात येईल आणि अर्थात त्याची सुरुवात ह्या मध्यवर्ती कार्यालयापासून झाली आहे. मध्यवर्ती कार्यालयाचं आज उद्घाटन आहे. अनेक मनसे कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी निश्चितच त्याचा उपयोग असणार आहे, त्यामुळे पालिका निवडणुकांची रणनीती आता पुण्यामध्ये मनसेच्या याच कार्यालयातून आखली जाईल. आणि पुण्यातून ही दृश्य आपण पाहतोय. नवी पेठेमध्ये मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आज राज ठाकरे यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि या संदर्भात आणखी सविस्तर आपण माहिती जाणून घेऊया. आमचे पुण्यातले प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्याशी थेट जोडले गेलेत पुण्यामधून. किरण, आज राज ठाकरे पुण्यामध्ये आहेत आणि मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झालंय नवी पेठेमध्ये. काय राज ठाकरे आज माध्यमांशी बोलणार आहेत का आणि कसं आपल्याला या घटनेकडे बघायचंय? अनुपमा, खर तर गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयाचं मनसेच्या उद्घाटनाचा वेळ निश्चित होत नव्हती, ती आज निश्चित झाली आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचं उद्घाटन होतंय. नवी पेठ या परिसरामध्ये असलेलं हे सगळं कार्यालय आहे आणि याच कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी राज ठाकरे आलेले आहेत. ते यानंतर माध्यमांशी बोलतील अशा पद्धतीचा मेसेज देखील येथील पदाधिकाऱ्यांच्या वतीनं देण्यात आलेला आहे. तशा पद्धतीची तयारी देखील करण्यात आलेली आहे. खर तर गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येतील असं सांगितलं जात होतं. खर तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या या कार्यालयाचं उद्घाटन होतं. इथं प्रशस्त अशा पद्धतीचे कॅबिन देखील तयार करण्यात आलेले आहे. राज ठाकरे त्या सगळ्या परिस्थितीचा आता सध्याच्या घडीला आढावा घेत आहे. गटनेते असतील, राज्याध्यक्ष असतील, महिला अध्यक्ष असतील, त्यांच्याशी संवाद देखील साधत आहे. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर येत्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, त्या निवडणुकीच्या अनुषंगानं या कार्यालयाचं उद्घाटन असेल किंवा संवाद असेल तो महत्वाचा मानला जातो. अनुपमा, धन्यवाद किरण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. किरण ताजणे आमचे प्रतिनिधी पुण्यामधून आपल्या बरोबर होते आणि राज ठाकरे सध्या पुण्यामध्ये आहेत मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी पोहोचलेले. लाल मातीतली कुस्ती म्हणजे